नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए द्वितीय वर्ष मराठी अभ्यासपत्रिका आठवी सेमिस्टर चौथे वैचारिक साहित्य असे या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे। त्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण मराठी ग्रंथकार सभेस पत्र हा वैचारिक लेख पाहत आहोत। ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत असताना कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी घरी राहून आपली कुटुंबाची समाजाची देशाची काळजी घेतली पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीने जे अध्यापन संजीवनी महाविद्यालय करत आहे त्या सर्व तासिकेचा योग्य उपभोग सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं। या ठिकाणी मराठी ग्रंथकार सभेस पत्र हा महात्मा फुले यांचा एक वैचारिक लेख आहे। यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी दुसरे ग्रंथकार संमेलन 26 मे 1885 रोजी भरवण्याचं ठरवलं होतं। या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना एक पत्र पाठवलं होतं, विनंती केली होती की तुम्ही या ग्रंथकार सभेस यावं। त्या पत्राला प्रत्युत्तर म्हणून 11 जून 1885 रोजी ज्ञानोदयच्या अंकामध्ये महात्मा फुले यांनी दिलेलं उत्तर छापलेलं आहे। त्या उत्तराचा भाग या ठिकाणी आपणाला अभ्यासावयाचा आहे। त्यांनी सांगितलेलं आहे महात्मा फुलेंनी की न्यायमूर्ती रानडेंना, तुमचं 13 मेचं पत्र मला मिळालेलं आहे। कारण महात्मा फुले हे 19व्या शतकातील एक थोर समाजसुधारक, समाजकार्याचा खूप मोठा आवाका आहे त्यांचा। अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी स्त्रिया, अनाथ, परितक्त्या, विधव्या या सर्वांची सुधारणा भावी यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत। आणि या संमेलनामध्ये जे पत्र न्यायमूर्ती रानडे यांनी सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं ते संमेलन या दृष्टिकोनातून विचारात घेता या संमेलनाला दिलेलं उत्तर म्हणजे हे पत्र होय। त्यांनी सांगितलेलं विनंती पत्र तुमचं पावलेलं आहे, त्यावरून मोठा परमानंद झाला, खूप आनंद मला झालेला आहे, परंतु माझ्या घालमोठ्या दादा, असं त्यांनी सांगितलं। कारण ब्राह्मण आणि जे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार केलेला आहे, कडवट ब्राह्मण लोकांनी, ज्या मनुवादी विचारांनी, ज्या विषमतावादी विचारी ब्राह्मणी डोक्यांनी या जनसामान्य दीन दलित अस्पृश्य माळी कोळी लोहार चांभार जी काही असतील त्या सगळ्यावर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाची चीड त्यांना आहे, त्यांचा एक राग त्यांना आहे। कारण ते थोर समाजसुधारक आहेत, कारण सर्व मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्याच ते हक्क त्याच्या खुशीने व उघडपणे देवत नाहीत व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देवणार नाहीत। तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकाचा मेळ मिळत नाही। अरे तुम्ही मानवी हक्काचा विचारच करत नाही आहे, सर्व मानवजातीला समानता लेखतच नाही आहे आणि तुमच्या त्या सभा संमेलनाचा आमचा काही संबंध आणि मेळ पुस्तकाचाही मेळ बसत नाही आणि समाजाचाही मेळ भेटत नाही असं ते सांगतात। कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हाला सूड उगवण्याच्या इराद्याने आम्हाला दास केल्याचे प्रकरणे त्यांनी आपल्या बनावट धर्म पुस्तकात कृत्रिमपणे दडपलेले आहेत। कारण त्या पुस्तकामध्ये काय आहे तर ब्राह्मणांनी बहुजनाला कसं दास बनवलं
किती अत्याचार केले, अन्याय केले, ते फक्त पुस्तकं दडपण्याचं काम, तीच पुस्तकं, दडपलेली पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हा शूद्रादी अतिशूद्रास काय काय विपत्ती व त्रास असावे लागतात हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारासो मोठमोठ्या सभास्थानी आगतुक भाषण करणाऱ्यास कुठून कळणार. उंटावरून शेळ्या वळणं हे काही योग्य नाही. तुम्हाला काय कळेल त्याच्यात? तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, शूद्र आणि अतिशूद्रांना किती त्रास दिलेला आहे. त्या पुस्तकामध्ये सगळी नोंद आहे, मोठे प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहेत. आणि तुमच्यासारख्या उंटावरून शेळ्या लागणाऱ्यांना जे की माहीतच नाही आणि असलं तरी तुम्ही दाखवत नाही आहे, या पद्धतीनं ही काही चालणार नाही. ब्राह्मण लोक कशी लबाडी करतात याचं फुल्याने परखडपणे ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वभाव त्यातील ग्रंथ लेखकांनी लिहिलेली पुस्तके मानवी हक्काचा विचार करत नाही. इतकीच नव्हे तर जे लोक मानवी हक्कापासून वंचित झालेले आहेत त्यांना त्यांचे हक्क त्यांच्याकडून देववत नाही. म्हणून असल्या सभा आणि ग्रंथ यांच्याशी आमचा काही एक संबंध नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जुने अलड ग्रंथ त्याची साक्ष देतात. उच्चवर्णीय ब्राह्मणांनी आपल्या कृत्रिम आणि बनावट धर्मग्रंथामध्ये आम्ही जनसामान्य लोक दास असल्याचं सांगितलेलं आहे. बहुजन लोक दास असल्याचं सांगितलेलं आहे. शूद्र आणि अतिशूद्रास काय त्रास आणि विपत्ती सोसावी लागते हे या सभेतील वक्त्यांना कसे कळणार? त्यांनी उंटावरून शेळा राखणे हा या ठिकाणी सांगितलेला आहे. खल्लड उंटावरून शेळ्या वळणे या पद्धतीचे जुने भाषाशैली, एक वैशिष्ट्यपूर्ण भाषाशैली, म्हणजे वाक्यप्रचाराच्या दृष्टिकोनातली वैशिष्ट्यपूर्ण भाषाशैली महात्मा फुलेने या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठमोठ्या सभास्थानी अगतुक भाषण करणाऱ्या तुमच्यासारख्यांना कुठून कळणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आमच्यासारख्या शूद्रात्री शूद्रांना भयंकर त्रास सहन करावा लागतो हे सभेतील वक्त्यांना कसे कळणार आहे? सार्वजनिक सभेच्या संचालकांना खरे तर हे सत्य माहीत आहे, पण ते मुद्दाम त्याकडे डोळेझाक करतात. त्यांना माहीत आहे पण मुद्दाम डोळेझाक ते करत आहेत, कारण तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुळावाळाला क्षणिक हिताकरता डोळ्यावर कातडी ओढून त्याला इंग्रज सरकारातून पेन्शन मिळतात. तो पुन्हा अट्टल जाती अभिमानी, अट्टल मूर्तीपूजक, अट्टल सोवळा बनून आपल्या शूद्रादी अतिशूद्रास नीच मानू लागला व आपल्या पेन्शनदात्या सरकारने बनवलेल्या कागदाच्या नोटीचीसुद्धा सोवळ्याने बोट लावण्याचा विटाळ मानू लागला. अशीच का शेवटी ते सर्व आर्य ब्राह्मण या हातभाग्या देशाची उन्नती करणार असो? आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हात फसून खाणाऱ्या लोकांचा थापावर भुलणार नाही. सारांश, त्यांच्या मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्राचा काही एक फायदा होणार नाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर आक्षेप बंधुप्रीती काय केल्याने वाढेल? त्यांचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उपर या सर्वांची मर्जी हे माझे अभिप्राय दाखल छोटेखाने पत्र त्या मंडळीच्या विचार्याकरता तिचकडे पाठवण्याची मेहरबानी करावी. साधे होके बुड्ढे काय पहिला सलाम लेव. म्हणजे महात्मा फुलेने खूप प्रखर भाषेमध्ये, प्रखर भाषेमध्ये न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या ज्या मंडळांना आहे, ज्यांनी ते संमेलन भरवलेलं आहे, ग्रंथकार सभेचं संमेलन, त्या संमेलनासाठी हे जे पत्र पाठवलं होतं त्या पत्राला प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि खूप प्रखर टीका, कारण तुमच्यासारख्या ब्राह्मण लोकांनी या विषमतावादी विचारांनी किंवा प्रखर त्रास देणाऱ्या लोकांनी, ब्राह्मणी लोक, ब्राह्मणी वर्चस्व, तुमच्या धर्मग्रंथामध्ये आम्हाला शूद्र अतिशूद्रांना गुलाम बनवण्याचं तुम्ही लिहून ठेवलेलं आहे आणि ते आणि त्या ग्रंथकार सभेस आम्ही काय म्हणून यावं? तुम्हाला खरोखरच बरं, तुम्हाला माहीत असूनही तुम्ही सोंग करताय फक्त. तुम्हाला हे सगळं माहीत आहे,
पण ते मुद्दाम त्याच्याकडे तुम्ही डोळे झाक करताय. आपल्या स्वार्थासाठी ते असे करत असतात. इंग्रज सरकारकडून पेन्शन मिळत असल्यामुळे खाण्यापिण्याची चिंता नाही आहे त्यांना, म्हणून ते असले उद्योग करतात. जात्याभिमानी सोळे ओळे पाळणारे मूर्तीपूजक बनून अस्पृश्याचा विटाळ मानतात असे हे आर्य ब्राह्मण आमच्या देशाची काय उन्नती करणार आहेत. यापुढं आम्ही यांच्या थापांना भुलणार नाही आहे. कारण हे लोक मूर्तीपूजक आहेत, जाताभिमानी आहेत, सोळे ओळे पाळणारे आहेत आणि आमच्यासारख्या अस्पृश्यांचा त्यांना विटाळ होतो. मग हे ब्राह्मण लोक असे संमेलन घेऊन आमच्या देशाची काय उन्नती आणि प्रगती होणार आहे अशा या थापांना आम्ही भुलणार नाही. ब्राह्मणामध्ये मिसळणारे आम्हा शूद्र अतिशूद्राचा काही एक फायदा होणार नाही याचा विचार आम्हीच केला पाहिजे असं महात्मा फुलेंनी सर्व जाती धर्मातील शूद्र अतिशूद्रातील लोकांना संवादात्मक रूपानं उपदेशाच्या रूपानं सांगितलेलं आहे, प्रेरणेच्या रूपानं सांगितलेलं आहे. ज्या ब्राह्मणांना सर्व समाजामध्ये परस्पर बंधुभाव आणायचा असेल तर तो कसा आणता येईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. परस्पर बंधुभाव, मानवता, एकता, समता, बंधुता हे कसं आणावं त्यासाठी पुस्तकं लिहिली पाहिजे. जुनं जाळून टाकलं पाहिजे जे काही वाईट आहे, दुष्ट आहे, विषमतावादी आहे, जातीय, जातभेद, वर्णभेद, धर्मभेद, वंशभेद याबद्दल आणि गुलामी, शूद्र अतिशूद्रावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दलची ही सगळी पुस्तके जाळून टाकून समतेचा विचार, मानवतावादी विचार, परस्पर संबंधाचं एकत्रीकरणाचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही म्हणजे गुलाम आहोत, आम्ही म्हणजे शूद्रातील शूद्र आहोत आणि आमच्यासाठी विटाळ मानणारी आणि त्यांच्यामध्ये आम्ही कसे सामील व्हावं हा प्रश्न महात्मा फुलेंनी या ग्रंथकार सभेच्या संपादकांना पाठवलेल्या पत्रावरून आपल्याला पाहायला मिळतो. कारण तुम्हाला जर आमच्यात मिसळायची इच्छाच असेल तर तुम्ही तशा पद्धतीचे पत्र लिहा. हे पत्र मी तुमच्या विचारात पाठवलेलं आहे आणि विचारासाठी पत्र पाठवलेलं आहे, मेहरबानी करावी. साधे होके बुड्ढे काय हे पहिला सलाम म्हणजे ते सांगितलेलं आहे. पण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शूद्रातिशूद्र समाजाने आपल्या उन्नतीचा मार्ग स्वतःच शोधून काढला पाहिजे. त्यासाठी ब्राह्मणावर विसंबून राहता कामा नये असं महात्मा फुलेने या ग्रंथकार सभेतील पत्रात सांगितलेलं आहे. नवे विचार, नव्या कृती समाजात रुजण्यास वेळ लागत असतात. स्वतःला काय वाटते ते फुलेने नेमकेपणाने यात सांगितलेलं आहे. त्या काळातल्या भाषेचं सौंदर्य या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतं आणि एकूणच एक विचार, खूप मोठा विचार महात्मा फुलेंनी मराठी ग्रंथकार सभेतील पत्रामध्ये दिलेला आहे. त्या विचाराची एक प्रकारे सतत घुळणं झाली पाहिजे, घुसळणं झाली पाहिजे, तरच तो विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा तेजत राहील, जेणेकरून समतासाठी, मानवतेसाठी, कल्याणासाठी सर्व माणसं स्वतः तयार होतील, कार्य करतील, दुसऱ्यावर विसंबून न राहता. त्याने सरळ सांगितलेलं आहे, शूद्रातील शूद्र समाजाने आपल्या उन्नतीचा मार्ग स्वतः शोधून काढला पाहिजे, दुसऱ्यावर विसंबून राहता कामा नये. नवे विचार आणि नव्या कृती समाजामध्ये रुजण्याला वेळ लागेल, पण स्वतःला काय वाटते ते फुल्यांनी नेमक्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं हा पाठ संपलेला आहे. बाकीचा भाग उद्याच्याला पाहू. धन्यवाद.